कोणता मेकअप प्लस कुठली डर्मेटोलॉजिस्ट हे सगळं मी माधवीकडनं, माधवी इज माय गुरु. अवॉर्ड शोच्या नॉमिनेशन पार्टीला मी माधवीकडनं ड्रेस मागायला गेले होते. एकाच मालिकेत दोघी जणी आलं तर काय धुमाकूळ झाला रे. मजा करू आणि टचवुड. एक मैं दो तलवार नहीं रह सकती. मधला पैच असा होता कि होती आणि आई वॉज सो हैप्पी ज्यादा ती परत मला मी तीच बिग बॉस नंतर बघितलं होतं आणि मी तिला खरं तर मला ती भेटली नाही. मी तिला विचारणार होते हाउ वॉज यू एक्सपीरियंस कसं वाटलं काय, तर म्हटलं एकदा रुपालीला भेटलं पाहिजे. पण नंतर फंक्शनलाही आपली काही फारशी भेट नाही झाली. पण कट्टू थँक्स टू स्टार प्रवाह की आम्ही एका चॅनलवरती दोघी काम करतोय, त्यामुळे जेव्हा जेव्हा भेटतो त्याला छान एकत्र गप्पा शेअर करतो. आणि मुळातच असं होतं की अरे आपण दोघी असे आहेत की निगेटिव्ह रोल करणारे सिरियलमध्ये आहोत. कट्ट कारस्थानं मला आवडते. पहिल्यांदा आम्ही आय थिंक गणपतीचाच लास्ट इव्हेंट होता, त्यावेळेला तिने मला व्हॉट्सअपवर मेसेज केला माधवी हे बघ मी काय तयार केले. तिने एक छान फोटो पाठवला आमचा आणि शालिनी आणि संजनाचं, शा प्लस स शासन, शालिनी प्लस संजना इज इक्वल टू शासन. आणि मला ते हॅशटॅग शासन मला ते इतकं आवडलं, मी म्हटलं किती छान केलेस तू हे. तर आम्ही असे कधी कधीच भेटतो पण भेटतो त्याला खूप धमाल मस्ती करतो. आपलं शासन आहेच, आपलं शासन आहे, सगळ्यांनी घाबरूनच राहायचं आपल्याला. तसेही सगळे घाबरतातच तुम्हा दोघींनाही ज्या पद्धतीने दोघींनी खलनायकाच्या भूमिका होती. सध्या गोड पण खूप आहे. म्हणजे कसं आहे माहितीये, आता तिचं फक्त निगेटिव्ह नव्हतं, तिचं पण एक आहे की सध्या ती जबाबदारीने वागते काही सध्याच्या एपिसोड मध्ये. आय थिंक फॉलो करतात मॅडम सगळे एपिसोड फॉलो. आपल्या चॅनलवरच्या सगळ्या सिरियल आपण फॉलो केल्या पाहिजेत. सुख बघते की म्हणजे तिला तिचा जो कबड्डीचा जो एपिसोड झाला होता त्याची चर्चा आमच्या सेटवर प्रचंड चर्चा होती. तिची काही मला झालं की माधवी जरा स्विच ऑफ होऊन आहे तर तू बरं तशी दिसशील. तू एक किस्सा सांगते रुपाली, सेटवरती ज्या ज्या वेळेला तो एक माझा एक आपण निगेटिव्ह रोल करणारे प्लॅन करतात आणि ते कॉन्फिडंट असतो. बरं मी शालिनी ओव्हर कॉन्फिडंट दाखवले की ती प्रत्येक वेळेला जिंकणारच, तर प्रत्येकीला शालिनी हे करायचं. मग मला एका पॉईंटला सेटवर चिडवायला लागले होते, माधवी तोंडावर पडतेस प्रत्येकीला बघा, नंतर नंतर शालिनीला वेळ लागण्यामध्ये रस्त्यात कुठेतरी दिसते, शालिनी करत. आणि ते खरं झालं ग, मला त्या एपिसोडमध्ये वेळ लागल्याचा तो ट्रॅक आला, सगळे एवढे हसले त्यावेळेला, म्हणजे सगळ्या समोराले तुझं हेच होणार होतं आणि तसंच लिहून आलं आणि एवढी खेचली नंतर माझी सगळ्यांनी वेळ लागला. कारण इतके शेड्स करायला मिळतात आणि इतके कलर भरायला मिळतात ना. आणि मुळात मला असं वाटतं की लेखकांचं कौतुक आहे, डिरेक्शन डिपार्टमेंटचं कौतुक आहे, कारण ती स्पेस दिली जाते. म्हणजे मला, मी माधवीचं काम पूर्वीही बघितलेलं आहे, मी आत्ताही तिचं काम बघते, त्यामुळे आय कुड सी हर ग्रोईंग डे बाय डे. आणि ती ग्रोथ ना तेव्हाच आपल्याला आपली दिसते सुद्धा आणि आपल्याला करायला मध्ये जेव्हा ह्या टीमने आपल्याला एक विश्वास ठेवलेला असतो आपल्यावरती आणि एक स्पेस देतो की अरे हा तू हे कर, ह्याच्यात जर काही कमी करायचं असेल तर आम्ही आहोत, पण ऍटलीस्ट देताना 100% द्या. तर मला असं वाटतं तीही सुद्धा तशाच पद्धतीने करते. म्हणून स्टार प्रवाहच्या सगळ्याच खलनायिका इतक्या फेमस आणि लोकांना आवडतात. म्हणजे जे काही त्यांनी रिसर्च केलं होतं मार्केटिंग टीमने, त्यावेळेला जे लोकांनी जी नावं घेतलीत ना, त्यामुळे असं वाटतं की लोकांना खलनायिका सुद्धा आवडतात. बिकॉज आय विल टेल यू, कारण त्या मुळात त्या नेगेटिव्ह नसल्या, सिच्युएशनल, करेक्ट, सिच्युएशनल, त्या ह्युमन आहेत. पण तुम्ही उगाच पोक करू नका. आणि प्रत्येक एक कुठेतरी तुम्ही सांग, संजना सारखी पर्सनॅलिटी किंवा शालिनी सारखी पर्सनॅलिटी तू असते घरात कोण ना कोण तरी. म्हणजे तिची, संजनाची मतं सगळ्यांपेक्षा वेगळी आहेत म्हणून ती वाईट वाटायला लागते, पण तिचं स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे, तिची स्वतःची मतं आहेत, ती समोरच्याला पटत नसतील मे बी, तर त्याच्यामुळे तिचीच वेगळी एक माझी मत आहेत. शालिनीची बिंग मोठी असून तिला मानच नाही मिळालंय, ती तशीच तडफडती, त्याच्यामुळे ती एका पॉईंटला होते कनिंग. सो तिचं असं होतं की अरे नवीन येणार असून आम्हाला काहीच नाही मिळत यार मोठे असून. सो कुठेतरी त्याला न्याय दिला जातो, उगाच निगेटिव्ह असं नाही वाटत. आणि मुळात ब्लंट आहोत आम्हाला, आम्ही बोलतो, आम्ही उगाच मदाचं बोट घेऊन असं वगैरे नाही बोलतो आणि आमची मतं ठामपणे मांडतो. आणि मला असं वाटतं हे हा आवाज आणि हे वोकल असणं फार गरजेचं आहे. मनात ठेवून किती वेळ आपण ठेवायचं तर बोलून मोकळं हो, राग आला ठीक आहे, बट दिस इज व्हॉट इट इज. आणि आज तर मला असं वाटतं की आमची जी मतं आहेत
आमचे कॅरेक्टर आवडण्यामागचं पण असं रिझन असेल की कुठेतरी ती मतं पटत आहेत. हो खरंय खरंय, कुठेतरी ती मतं पटत आहेत. मला असं वाटतं, मला आवडेल सांगायला, ईशा आणि संजनाचा सीन झाला होता, त्याला ते जवळपास 5 मिलियन व्ह्यूज त्याचे क्रॉस झाले. त्याच्यानंतर यश आणि संजनाचं, सो जे लिखाण पण आहे ना ते कन्व्हिन्सिंग आहे ऑडियन्स साठी. त्यामुळे मला असं वाटतं ह्या कॅरेक्टर्सना इतकं प्रेम मिळेल. आणि आमची जबाबदारी हीच आहे, भूमिका ही आहे ती चांगल्या पद्धतीने अजून करत राहायचं. पण आतापर्यंत तुम्ही चॅनलला एकात एकाच मालिकेत दोघी जणी आला तर काय धुमाकूळ झाला. मजा करू, आम्ही खूप मजा करू. आणि टचवुड, एक मैन में दो तलवारे नहीं रह सकती, ये बात है. आम्ही बाकी सगळे धमाल मस्ती अगदीच करू, आणि तेवढा संबंधसपणा दोघींमध्ये पण आहे. आम्ही खूप मजा मस्ती, आम्ही रिहर्सलला पण गेले खूप मजा मस्ती. पण एका मॅना दोन तलवारी नाही राहू शकत. पण मजा येईल आमच्यासाठी, ती पर्वणी असेल. मल्टी स्टारर सिनेमा, मग ह्याला ह्याला काय ह्याचं काय, तसं इकडे होईल वाटलं नाही. म्हणजे असं होईल की अरे सगळंच एका सगळंच एका ठिकाणी मिळालं. पण मजा ही येईल पूजा, की दोघींमधली कॉम्पिटिशन पेक्षा स्वतः सोबतची एक कॉम्पिटिशन होईल की काय, अरे हा सीन हिने झोपला, आपल्याला काय, आपण कसा हा येईल. आणि मला असं वाटतं की आर्टिस्ट म्हणून अजून जास्त ग्रो करू आम्ही. करेक्ट, असंही आहे. मला डेफिनेटली आवडेल माधवी सोबत नाटक करायला आवडेल, सिरियल आणि सिनेमा सोबत नाटक करायला आवडेल. आणि मुळातच इतकी मला असं वाटतं की हे असं ओपन माइंड आणि इतकं क्लिअर माइंड असणं गरजेचं आहे एकमेकांच्या बाबतीत. करेक्ट करेक्ट करेक्ट, की ज्या वेळेला अप्रिसिएशन असतं तिथे अप्रिसिएशन केलंच पाहिजे. जिथे आहे आपल्याला असं वाटतं इकडे अजून छान होईल, तर समोरचा ज्या आपल्याला सांगतो की हे जर अजून ग्रो, इथे ग्रोथ होऊ शकते तुझ्यात, किंवा हे चांगलं कर अजून, तर तो ती तो एक्सेप्टन्स सुद्धा असला पाहिजे. जिथे एक्सेप्टन्स असतो तिथे ग्रोथ असते आणि तिथे बदल असतो असं मला. क्रिटिक्स करताना, क्रिटिक करताना आपण जितक्या मोठ्या मनाने अरे बकवास ते पटकन करतो, अगं पण मानवी स्वभाव येतो. पण अप्रिशिएट करायला जिग्रा लागतो, जिग्रा लागतो, जिग्रा लागतो. त्या दोघींनी केलेलं आहे माझ्या मते, दोघी खलनायकांनी एकमेकींचं भरभरून कौतुक केलेलं आहे. आणि आहे नुसतं कामाच्या बाबतीतच नाही, म्हणजे मला असं आठवतंय, मला चांगलं ठळक आठवतंय, जेव्हा मी स्वप्नांच्या पलीकडले करत होते तेव्हा खूप सिरियल्स केल्या नव्हत्या, नाटकातनं खूप बरीच कामं केली होती. सो मला असं वाटतं मेकअप पासनं, की कोणता मेकअप प्लस कुठली डर्मेटोलॉजिस्ट, हे सगळं मी माधवीकडनं. मी, माधवी इज माय गुरु, तुला आठवतंय हे? आठवतंय, बापरे मेमरी जाम. मला आवडलं हे, हा तिचा मोठेपणा आणि डाऊन टू अर्थ पण आहे मला असं वाटतं. कारण की आज ती सुद्धा ज्या शिखरावरती आहे यशाच्या, तिथे असं नाही कोणी कौतुक करत किंवा एवढ्या अजून आठवणी. मला आठवतं, मला नाव नाही घ्यायचे, पण सगळेच ग्रूम होत असतात, प्रोसेस ग्रूमिंगची प्रोसेस सुरू असते. म्हणजे सगळेच काही स्टाईल आयकॉन आणि आत्ता जे तुम्ही मला बघताय किंवा आता तुम्ही ते, ऑफकोर्स ओव्हर दी पिरियड आय हॅव ग्रोन माय सेल्फ. पण मला आठवते एका अवॉर्ड शोच्या नॉमिनेशन पार्टीला मी माधवीकडनं ड्रेस मागायला गेले होते. माधवी मला प्लीज, मला मला आणि माझं असलं वेड प्लीज काय म्हणते घेऊन जा आहे माझ्याकडे. आणि हे मी जेन्युइनली सांगते रुपाली, मी विसरले होते. मी म्हटलं की ती मला परवा म्हणाली रिहर्सलला, अगं मला माहितीये तुझं घर, तू इथेच राहते, मी आले नव्हते का? म्हटलं तू कधी आली घरी, आपण किती वर्षांनी साधारण एकत्र असे काम करतोय. तेव्हा लागं मी ड्रेस घ्यायला नव्हते का आले? म्हटलं हो तू गाऊन घ्यायला आली होती. म्हटलं तुझ्या लक्षात येते, ऑन स्क्रीन जरी आम्ही काम एका सिरियल मध्ये केलं असं तरी ऑफ स्क्रीन हे खूप बॉन्डिंग आहे. म्हणजे मला आठवतंय मी माधवीला की माधवी मला योगा शिकायचंय किंवा मला हे करायचंय. सो शी वॉज ऑलवेज, तिचा विषय काढला तर माझे दोन्ही पावलं अशी रेडी असतात. काय पाहिजे तुला बोल. तिने मला मध्यंतरी माझ्या ट्रेनरचा नंबर मागितला, तर मला एवढी उत्सुकता होती, मी तिला नंतर व्हॉट्सअप केलं रुपाली तू जॉईन केलास का योगा, तर ती म्हणलं की माझ्यासाठी नको पाहिजे होतं, दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं. पण मी विरार होऊन यायचे. माझ मस्ती तुमच्या दोघींची अशीच चालू राहत. थँक्यू, हॅपी की आम्ही दोघी डान्स करणार आहोत. बघितलं मी किती तसं बघायला गेलं, तुम्ही किती साधी आहे बघ, माझ्या पोटात काय. आय लव्ह यू, पण मला हे आवडलेलं आहे खूप जास्त. तू अख्खं फिमेल वर्ग रिप्रेझेंट करतेस. लोक म्हणतात ना की बायकांच्या पोटात काही राहत नाही, हे तू म्हणजे काय. येस, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, हे मी शोधात होती पण फायनली ते कळलेलं आहे. मी आनंदाच्या बरं सांगितलं की रुपाली आणि मी डान्स करतोय ग पटकन. ह्याला म्हणतात प्रेम, ह्याला म्हणतात प्रेम, कळलं बरं. असो सो दोघीही लवकरात लवकर, आता ताई प्रॉमिस कर आपण एकत्र गणपतीला ताईच्या घरी जाऊया. हो चालेल ना, चालेल. आणि हे तू ऑन कॅमेरा म्हटलंय, जर मी नाही आले तर.
तू जर नाही आलीस तर मी तुला फिल्म सिटी देऊन मारेन, एवढं लक्षात ठेव. आणि जर मी आले तर काय करायचं? आले तर मी बघेन तुला काय करायचं ते. पण तू येऊ नको. मला फक्त सांगू दे तिने गणपती इतके दिवस आहे, किती तारखेला यायचं तिने सांगू दे. थँक्यू सो मच. थँक्स अला. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.